feel good, you look great. I like you, I can't wait. A first time. कूलर आहे ना, मला आता ठेवून द्यावा लागणार आहे, पण जेव्हा पावसाळा हिवाळा लागेल ना तेव्हा काढावा लागणार आहे. कारण की आता जर पाऊस पडून जातोय, रोज पाऊस पडतोय, जसं पावसाळ्यात पाऊस पडतो ना, रोज सकाळ नाही तर संध्याकाळी पाऊस येतो कंटिन्युअसली, तसा डेली पाऊस येतोय. आणि काही कळतच नाही कूलर आता लागणार आहे की पावसाळ्यात लागणार आहे. तर आता आहे ना, मी नाश्ता बनवून आणला आम्हाला, पराठा आणि दूध. आणि आम्ही पराठा आणि दूध खातो, आणि हर्ष देणार चहा आणि बिस्किट खातो. ते सकाळ सकाळी चहा आणि बिस्किटांचं फिक्स आहे. काय आमचं कधीपासून बंद करतोय? उद्यापासून करून पक्का बघा, मागत पडेल नाही तर. पित नाही रे तो, असं बाहेर कुठ गेलं तर पित नाही, पण ते घरी बनली की मग घेतो तो. चल मम्मी आदत लावून ठेवते, चहाची नाही पाहिजे, दूध पित जाते त्याऐवजी. काय दूध ना, मग रात्रीच प्यायचं दूध, सकाळी दूध पण पित नाही. मी चांगलंच दूध पिणं रात्री पाहिजे. मम्मी पप्पाच्या अनिव्हर्सरी आपण सेलिब्रेशन. ए हा, माझ लक्षात, मी कालपासून म्हणते उद्या विश वरती गेले आणि विसरून गेले. तर आता आहे ना ऋषी आणि हर्षद आहे ना नाचणार आहे, कारण की हर्षदचं आहे ना, हर्षदचा कसला रे गॅदरिंगचं गाणं होत आहे म्हणून मग आता हे दोघे ना डान्स करून दाखवून. बरं जाऊ दे ना फुफाटावर नाचा ना. शांत बस, हेच आहे बरं, समोर कर त्याला, समोर कर थोडस. हा इथून तो होतो, मी बघितलेलं आहे, इथून तो होतो. तू ते बोलवतो, म्युझिक चालू असते तेव्हा. ते त्यांनी एडिट केलेलं असेल ऋषी, नाही तर शाळेवाल्यांनी. हेच आहे तर सांगते तर. हा इथं बोलवतो. तर आता ना फुफाटा गाणं लावलेलं आहे, आणि आता दोघ पण नाचणार आहे. हो तिकडे अरे तू पण ना करा नाचा नाचा ना पसंती नाच. लुंगी लुंगी सुटायचे तुले मारणार, एकदा एकदा प्लीज, एकदा एकदा प्लीज, एकदा 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 हर्ष एकदा एकदा हे पाच एकदा प्लीज हर्ष. आता आहे ना माझं सर्व आवरलेलं आहे, आता मला फक्त आहे ना आंघोळ करायची आणि साडी घालायची, कारण की आज आहे ना आम्हाला शूट करायचंय रील्सचं. तर आता मला साडी शोधावी लागणार आहे, कारण की माझ्याकडे आहे ना आता मी सर्व साड्या आहे ना आईला देऊन आलेली आहे, आणि बाकीच्या साड्या पण वरती आहे. मग आता वरती एखादी साडी बघते मी चांगली कोणती तरी आणि घालते, म्हणजे जी चांगली म्हणजे पटकन घालता येईल ना अशी साडी बघणार आहे, कारण की आज मला फार कंटाळा आलाय साडी घालायला. मला व्हिडिओ काढायला ना कधी पण बोला मी काढू शकते, पण ती साडी घाला मग ते करा मग ते तिथपर्यंत मूड चालला जातो. त्याच्यामुळे ना मी आज एकदम सिम्पल साडी घालणार आहे आणि एकदम फास्टमध्ये आवरणार आहे. आता पहिले तर आंघोळ करायची आणि हेअर वॉश सुद्धा करायचं, रात्री तेल लावलं होतं. रात्रीला एवढा कॉन्फिडन्स राहतो ना मला की दुसऱ्या दिवशी मी मस्त उठेल, मस्त हेअर वॉश करेल, एकदम भारी साडी घालेल, मग तयारी करेल, आणि सकाळी तो कॉन्फिडन्स कुठे चालला जातो काय माहिती. आता मी झाले रेडी आणि ऋषी ना काय चालली त्याचं काय माहिती, सिरीज बघतोय त्याच्यामुळे मला बळजबरी बोलतोय की जा जेवून ये, जा जेवून.
आवरलं नसतं ना मी लवकर तर परत बोलला असता की तूच उशीर करते तूच टाइम करते ना आता आवरलंय तर असं करतोय. तर आता आम्ही चाललोय आमचे आउटडोअर व्हिडिओ शूट करायला आणि शॉपवर पण जायचंय आणि मला शॉपवर आहे ना थोडं 5-10 मिनिटं काम आहे. बस हा काय करायचंय बस तिला ते समजून द्यायचंय ऑनलाइन च वगैरे काय काय करायचे तिचे काम देऊन द्यायची तिला. पहिला आपण व्हिडिओ काढून घेऊ हा मग शॉपवर जाऊ शॉपवर मी चेंज वगैरे पण करेल आणि देन मग बाहेर जाऊ आपण. तर आता ना पाणीपुरीच्या गाड्यावर आहे ना आम्हाला शूट करायचं होतं तर तिथे झालंय आमचं शूट आणि आता आहे ना भाजी पाल्याच्या गाड्यावर करायचंय. गाड्यावर इकडे समोर राहते इथे पण राहतात तिथे फ्रुट नाही असं भाजीपालाच पाहिजे इकडे नाही माहिती काय असतं का नाही इकडे इथं मला वाटतं असतं पुढे बघू. तर आता आहे ना सर्वे असे पडलेले ज्याच्या त्याचा मोबाईल बघत आहे ऋषी पण त्याचा मोबाईल बघतोय हा त्याच्या मोबाईल मध्ये बघतोय आणि इकडे आहे ना हा भामटा मोबाईल कोण बघतोय काय माहिती तो बघायसाठी नाही तो फक्त व्लॉग अंत करायसाठी विनाकारण त्या चार्जिंगने वाय घालायची समजे. आणि आता याच्यासाठी ना स्पेशल खिचडी लावलेली आहे मी त्याच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण कारण की मला पण भूक लागलेली होती या दोघांना भूक नव्हती म्हणून मग आमच्या दोघांसाठी लावली फक्त. तसं काय ते बरणे घेऊन खायचे काय ते बरणे आणल्यापासून काय पागल झाले काय माहिती एक 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 काढताय आणि खाताय आणि आम्ही ना वाट बघतोय ज्यांची अॅनिव्हर्सरी आहे त्यांची कारण की अजूनपर्यंत कपलच आलेले नाहीये तर सर्व बसलेले असे तोंड बघत 11 वाजले कधी आता काय माहिती आता मम्मी काय माहिती ते बोलले होते 9-10 वाजेपर्यंत येऊ पण आता 11 वाजलेले बापरे दुसऱ्याच दिवशी सेलिब्रेट होणार आहे मग लग्न टाइमवर लागलं होतं का विचारायचं होत त्यांना आज 23 वर्षाचा होणार आहे. तू किती वर्षाचा तुझी मोठी बहीण किती वर्षाची आहे 5 वर्ष मोठी आहे हो अभि झाले ए पागल 2000 च लग्न झालंय काही सांगतो हा याला काही डोकंच नाही तुमचं लग्न उशीर लागलं होतं का काय तुमचं लग्न उशीर लागलं होतं काय तुम्ही उशीर केलाय उशीर लागलं ते लग्न फोन पाडला ते नाही इकडे तू हा कधी असता ना हा कधी असता ना तर आता वाजले 12:15 आणि मला इतक्या वेळची एवढी झोप येत होती ना तर आता आहे ना फायनली आम्ही खाली आलोय आणि आता आहे ना चांगली गार झोपून राहणार कारण की दिवसभर आहे ना आम्ही नुसते इकडे तिकडे फिरलो आणि मेन म्हणजे ना मला काय वाटतं की मी जेव्हा मेकअप वगैरे करते ना जेव्हा आय लायनर किंवा काजळ वगैरे लावलेलं असतं तेव्हा मला जास्त असं थकल्यासारखं होतं आणि त्याच्यामुळे ना मला असं झोप पण लागते म्हणून मी आता डायरेक्ट झोपून राहणार आहे. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला आकाने सबस्क्राईब करा. तर भेटत उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबाय लव्ह यू केअर. तुझा लास्ट जे एंडिंग आहे ना ती चेंज कर सगळी माझी कॉपी वाटली सगळी काहीतरी वेगळं एंड करत जा शांत मी माझा आहे सोशल मीडियाची फिल्ड जस्टीची वेगवेगळी आहे सो प्लीज तू तुझ्या पद्धतीने ब्लॉग एंड करत जा काहीतरी स्वतःच युनिकनेस पाहिजे ना एंड करायला कर कर बरं लगेच कर
आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सिमिलर आहे ऑलमोस्ट, सिमिलर आहे ते मुख पाय असं आहे ना. बघ मी सांगतो तुला एक पद्धत असा आहे. लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल, कमेंट करा तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कळवा. आपला युट्यूबचा व्हिडिओ असा महिनाभर आणि किंवा 15 दिवसांनी नाही पडत, रोजचा व्हिडिओ येतो. असं सिम्पल. डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट, शेअर अँड डोंट फॉरगेट टू वॉच अवर उद्याचा ब्लॉग. झालं मी माझ्या माझं शोधून घेईल काय बोलायचं.